स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या कन्यावीण व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे 6 वी माळ आणि रंग आहे लाल. आणि छान अशी मी आज आई तुळजाभवानी साक्षात आपल्या रांगोळीमध्ये काढलेली आहे. आणि रांगोळीसुद्धा कशी काढली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान असा बराच वेळ गेला पण प्रयत्न केलेला आहे साक्षात आई तुळजाभवानीला घरी आणण्याचा. आणि छान मस्त अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. हे आपल्या आई तुळजाभवानीला बघा, पानाचा असा मळवट असतं इथं, कुंकुआचा मळवट आणि वरती पानं असतात, तर ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळीमध्ये. आणि छान आणि छोटीशी आई तुळजाभवानी आपल्या घरी रांगोळीमध्ये काढलेली आहे. तर आजची 6 वी माळ आहे आणि आज आमची भोगीसुद्धा आहे गावदेवीला, दरवर्षी असते तशी. तर संध्याकाळी भोगी आहे. संध्याकाळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. संध्याकाळी भोगीला काय काय असतं आणि देवीला साडी ओटी सगळं जे आहे ते देवीचं आज असतं. तर हार तोरण मंडवळे दंडाचं हे सगळं जे आहे ते आम्ही देवीला घेत असतो. आणि अशा पद्धतीनं आमची संध्याकाळी भोगीसुद्धा आहे. संध्याकाळी आरती आहे मानाची आमची, तर आमच्या गावदेवीला. तर आता इथलं सगळं झालेलं आहे. रांगोळी छान काढलेली, देवीला फुलं वगैरे वाहिलेली, आता घालायचे माळ. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप बघण्यासारखा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला भोगीसुद्धा कशा पद्धतीनं केली जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर जाणार आहे संध्याकाळी गावाला. तर गावाकडे गेल्यानंतर तिथलं सगळं जेवढं काय शूट करता येईल तेवढं करते मी तुमच्यासाठी. आणि भोगीची आणि आमची मानाची आरती ही तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. चला तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता घालून घेते घटाला माळ आणि घट बघू शकता आपला चांगला आलाय. थोडासा इथं कमी आलाय, बाकी पाठीमागं दाटसर उगवलंय पण इथं थोडासा कमी आलाय. तर असं गेल्या वर्षी खूप चांगला आला होता, ह्या वर्षी थोडासा धान्य कमी पडलंय किंवा धान्य कमी उगवलंय असं थोडस झालंय. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजची 6 वी माळ आहे आणि घट बघू शकताय घटाची उंची किती आलेली आहे. तर घट सकाळी लवकर घातला की उंची म्हणजे घट चांगला येतो. माझा थोडासा अलीकडं पातळ उगवला आहे पण बाकी सगळा घट चांगला आला आहे आणि उंचसुद्धा झाला आहे. घट चांगला आला की एक उत्सुकता असते की आपला घट चांगला आला म्हणून माणसाला एक समाधान मिळतं. आणि आजची तशी 6 वी माळ आहे. रंग आहे लाल. आज गावाकडे जायचं आहे भोगीला. आजचा रंग आहे लाल, माळ आहे 6 वी आणि तुळजाभवानी आईसाहेबांची रांगोळी काढलेली आहे आपल्या घटासमोर. तर साक्षात तुळजाभवानी आईसाहेब पहिल्या दिवसापासून रोज वेगळी वेगळी रांगोळी काढलेली आहे. जसा रंग असेल त्या दिवशीची त्या प्रकारची रांगोळी काढत असते मी. खरं तर पिवळ्या रंगामध्ये आईसाहेबांचा मळवट खूप छान दिसतो पण कलर लाल असल्यामुळे रांगोळीमध्ये लालच रंगाचा मळवट काढून छान असे सुंदर आई तुळजाभवानीची मूर्ती साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रयत्न केलेला जो आहे तो आला आहे का बरोबर हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि छान सुंदर अशी रांगोळी घटासमोर काढलेली आहे. तर इकडे सगळ्या देवाला सकाळची वेळ आहे, सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून घेते. आता घालायची माळ. माळ पण घातलेली नाही आणखीन, तर माळ घालायची आहे, फुलं वगैरे वाहून घेते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी 4-5 वाजता वगैरे गावाकडे जाणार आहे. तर एवढ्या सकाळी नाही पण ही सकाळची वेळ आहे. आंघोळ झाल्यानंतर आपले घटाची माळ वगैरे आणि जे काही सगळं दिवाबत्ती अगरबत्ती लावून धूपदीप लावून दिव्यांमध्ये तेल लावून ओतून असं सकाळची पूजा असते. देवपूजा काही नसते पण फुलं पहिली फुलं काढून दुसरी फुलं ही जी आहे ते लावायची, अगरबत्ती लावायची, त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये तेल वाटायचं, घटाला पाणी घालायचं, घटाला माळ घालायची. तर असं सकाळचं नियोजन असतं. आंघोळ झाल्यानंतर साडी वगैरे घातली की पहिलं घटाची पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं काम करत असते. आपल्या देवघरासमोरसुद्धा घटासमोर आरती करायची असते. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम देवीची आरती करायची. तर इकडे माझी जी माळ आहे ती कवड्याची माळ घालून देवीची आरती करून घेतली. तर बघा, आता निघालोय गावाकडं भोगी करायला, देवीची भोगी. आणि सगळं सामान वगैरे घेतलंय आणि इथं थांबलोय. ते गेले थार आणि केळी वगैरे आणायला. बाकीचं सामान गाडीत घेतलंय मी पूजेचं. ताट वगैरे तिथूनच घेते आता.
म्हणजे आपलं घरातलं ओटीचं सामान साडी ब्लाउज पीस हे सगळं जे आहे ते इथून घेते आणि हार वगैरे सगळं जे काय आपलं ऑर्डर दिलेले हारांचे ते सगळं हार आणि केळी वगैरे इथूनच घेते. चला तर मग भेटूया गावाकडं. बघा आमच्या गावातली तुम्हाला देवी पण दाखवते आणि भोगी कशी छान आला हरा. गावाकडं आल्यानंतर पहिली भोगी जी आहे ती आपल्या गावदेवीला केली. ही आहे तुळजाभवानीचं आमच्या गावातलं ठाणं आहे. तर इथं पहिली भोगी आणली आणि भोगी वाजवत आणतात. वाजवत आणतात म्हणजे आराधी लोक असतात ना ती गाणी म्हणत वाजवत भोगी आणतात. इथे मंदिरामध्ये आलो पण काय होतं गावाकडे गेल्यानंतर थोडंसं मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे काढायचं थोडं हेच अडचणीच येतात. त्याच्यामुळे वाजवत रस्त्याने कसं भोगी आणली हे दाखवलेलं नाही. डायरेक्ट मंदिरामध्ये आल्यानंतरच मी व्हिडिओ चालू केला आणि माझ्या जावेच्या मुलाच्या हातात मोबाईल दिला. त्यांनी सगळी शूटिंग वगैरे केली. त्यानंतर आम्ही देवीला आणल्या होत्या. हे आई तुळजाभवानी आईसाहेबांचं आणि येडेश्वरी आईसाहेबांचं गावातलं छोटंसं मंदिर आहे आणि हे ठाणं आहे म्हणजे मेन आहे हे मंदिर आमच्या गावामधलं. मग दोघींना पण हिरव्या साड्या आणल्या होत्या भोगीसाठी. त्यांची साडी चुळीनं ओटी वगैरे भरून घेतली नारळाने खणा नारळाने आणि इथं पण आरती केली. आणि त्यानंतर आमची मंडळाची देवी आहे तिथं पण मानाची आरती असते आमच्या दरवर्षी. तिथं पण आरती वगैरे केली. तर असं आहे हे गावातलं आमचं छोटंसं मंदिर आणि मंदिरामध्ये आहे तुळजाभवानी आईसाहेब येडेश्वरी आईसाहेबांचं छोट्याशा मूर्त्या आहेत. आणि रोज सकाळ संध्याकाळ इथं पण भोगी करतात आणि आपल्या मंडळाची देवी जी आहे त्यांनासुद्धा भोगी करतात. मंडळाच्या देवीला जी आहे ती सुद्धा हिरवी साडी आणलेली आहे आणि ह्या दोन्ही देव्यांनासुद्धा हिरवीच पातळ आणलेलं आहे. तर आता सगळं पूजेचं सगळं सामान जे आहे ते मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघींनी पूजा वगैरे करून घेतली. देवीला मळवट वगैरे भरला. आमच्या दारामध्येच देवीचं मंडळ आहे आणि देवी तिथं बसलेली असते. तर आपण त्या देवीलाच एक एकटीला मान द्यायचा नसतो. आपली आई तुळजाभवानी आपली आई येडेश्वरी साहेब आहेत. अगोदर आपली म्हणजे ग्रामदैवत जे आहेत त्यांना मान देऊन त्यांची भोगी करून त्यानंतर मग मंडळाच्या देवीची भोगी केली आम्ही. तर असं कसं आहे हे सगळ्या गोष्टी प्रत्येकानेच केल्या पाहिजे. पण गावातली काही लोकं आहेत ती तिथलेच फक्त देवीची भोगी करतात. तसं नाही झालं पाहिजे. आपली ग्रामदैवत आपली आधी कुलदैवत जे आहे ते आई तुळजाभवानी आई येडेश्वरी साहेब आहेत. त्याच्यामुळे आधी इथं पूजा करायची इथं भोगी करायची आणि त्यानंतरच आपल्या मंडळाच्या देवीची भोगी करायची. शेवटी देवी ही सगळीकडून हेच तिची रूपं फक्त हे आहेत. पण मानणं ना मानणं हे प्रत्येकाच्या एक हे असतं. त्याच्यामुळे आधी आपल्या ग्रामदैवतेचा मान असतो. कधीही आपले कुलदैवत ग्रामदैवत अगोदर मान असतो आणि त्यानंतर मग बाकीचं दैवताचे जे असतं ते ओटी वगैरे भरायची. ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असते की आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नाही. आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा ही करणारी असते रक्षण करणारी असते. ग्रामदैवत कुलदैवत सगळ्यात अगोदर असतात आणि त्यानंतर बाकीचे देवी देवता असतात. त्याच्यामुळे आपल्या गावदेवतेला ग्रामदेवतेला आपल्या कुलदेवतेला सगळ्यात पहिला मान दिला पाहिजे. लग्न कार्यातसुद्धा बघा आपल्या ग्रामदेवतेला कुलदेवतेला सगळ्यात पहिला मान दिला जातो. आता हे नवरात्रातली भोगीसुद्धा बघा अशाच पद्धतीनं करायची. तरी ते दोघी जावाजावांनी मिळून आम्ही दोघींनी ओटी वगैरे भरून घेतली देवीची तुळजाभवानी आईसाहेबांची येडेश्वरी आईसाहेबांची आणि छान अशी पूजा वगैरे केली आरती इथंच केली. आणि त्यानंतर तिकडच्या मंडळाच्या देवीच्या इथं बाकीच्या सगळ्या जावा वगैरे सगळे जे आलेले होते गल्लीतले पण सगळे होते भरपूर लोक तिथं होती. पण इथल्या देवीला आम्ही एवढेच लोक आलो होतो. म्हणजे वाजवणारे लोक आणि आम्ही घरचे एवढे. आणि ह्या जाऊबाई माझ्या प्रत्येक सुखादुःखात माझ्या प्रत्येक गोष्टीत ज्या आहेत त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या असतात. त्याच्यामुळे ह्यांचा आधार हा मला खूप आहे. ह्यांच्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही आणि त्याही माझ्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाहीत. तर असं आमचं दोघींचं पण असतं पहिल्यापासूनच.
मोठ्या बहिणीसारखं सगळं सांभाळून घेतात. खरं तर जाऊबाई आहेत, पण आज एवढं वाटत नाही की त्या जाऊबाई आहेत. माझ्या मोठ्या बहिणीसारखंच मला त्यांनी सगळ्या पहिल्यापासून गोष्टी समजून सांगतात. प्रत्येक गोष्टीत माझ्या कार्यक्रमात पहिला मान त्यांना असतो, आणि माझं कुठलंही कार्य असो त्यांच्याशिवाय माझं कार्य कधीच पूर्ण होत नाही. माझे धीर आणि जाऊबाई दोघंही दोघांचं पहिलं मान त्यांच्याकडंच असतो. त्यांना बोलवल्याशिवाय, त्यांनाही कुठलीही गोष्ट सांगितल्याशिवाय आम्ही कुठलीच गोष्ट करत नाही. पहिल्यापासूनच तुझविन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पल्लो आता संकटनी वारी हे देव जे देव जय महिषा सुर्वजनी सुर्वजनी सुर्वर विश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभुवनी भुवनी पाच जैसे नाही चारी संबंध पडून बोलले काही काही विवाद पडता पल्लो प्रवाही हे तू भक्ता लागे पावस लवलाईचे महिषा सुर्वजनी संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होती विद्राशा क्लेशापासून सोडी तोडी बोपाशा अंबे तुझवासा नर नरतन नाला पदगंज कलेशा जय देव जय देव जय महिषा सुर्वजनी सुर्वजनी सुर्वर विश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय देव जाऊ दानंदीचा उदे उदे